पक्षीय जोडे शानूला सुद्धा सत्ता असताना आम्ही रस्त्यावर उतरतो, कारण शेवटी जनहित महत्वाचं असतं, पहिलं राष्ट्र असतं आणि मग पक्ष असतं। या ठिकाणी देखील आपले शेतकरी महत्वाचे आणि आपण या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी अनेक वेळा रस्त्यावर उतरलेलो आहोत। सगळ्यात पहिलं म्हणजे आपण येताना अभ्यास करून आलेलो पाहिजे। रात्री संध्याकाळी 5 वाजता नानांनी सांगितलं की बाबा आमदार अतुलजी म्हणाले की असं असं घटना घडती आहे, कालवा समितीमध्ये निर्णय झालेला आहे। परंतु मला एक गोष्ट निदर्शनास आणून द्यायची आहे की अतुलजी तुम्ही सगळं वाचलं मोबाईलवर आणि वाचता वाचता एक गोष्ट तुम्ही विसरला, तर तुम्ही त्या कालवा समितीतच म्हणालात की असं नाही घडलं तर मी आंदोलन करेन। म्हणजे त्याच दिवशी तुम्हाला माहिती होतं का हे मिनिट मंजूर झालं की मी आंदोलन करणारच आहे। मग तुम्ही तेवढंच फक्त वाचायचं राहिलं ते मिनिट मध्ये आहे, माझ्या आता जे मिनिट आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्याच दिवशी इशारा दिला। तुम्ही 5 दिवसात जर मनात आणलं असतं, कारण आजचा 5वा दिवस आहे मिटिंग झाल्याचा, तर निश्चितपणाने आपण त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी आम्हाला सांगितलं असतं। आपण सगळेच पक्षीय लोक आज जिथे जमलोय, आपण 5 जण गेलो असतो, ते काही अवघड नव्हतं, आपण ते थांबवलं असतं, कारण सत्ता कुणाची असो। परंतु नेत्यांनी खालच्या आमदारांचं, कारण रोहित पवार असो नाही तर राम शिंदे असो, ते आमदार आहेत, ते मंत्री असतील, परंतु आम्ही देखील आमच्या धरणात जेव्हा 5 जण इथे उभं राहिली आहेत, तर आजही आमच्या धरणग्रस्तांचं पुनर्वसन झालेलं नाही। आज जमिनी आम्ही दिल्या आहेत, परंतु आज आमच्या दोन्ही आदिवासी पट्ट्यात त्या ठिकाणी परिस्थिती अशी असते की बॅकवॉटरला राहिलेलं पाण्यात सुद्धा जनावर पाणी पिऊ शकत नाही, माणसांना पाणी प्यायला राहत नाही, तिथे टँकर लागले। ही परिस्थिती आपण घेऊन गेलो असतो, तिथली परिस्थिती मांडली असती आणि निर्णय मागे घ्यायला लावला असता। आज मिनिटवर का परवा सही झाली, 2 दिवसापूर्वी ती सही झाल्यानंतर शुक्रवारी गुरुवारी सही झाली। मी सांगण्याकडनं काल जाती 10 वाजता तुमच्याशी चर्चा झाल्यानंतर मी सांगण्याकडनं हे सगळं रेकॉर्ड मागून घेतलं। परंतु तुम्ही सगळं सांगत असताना एक गोष्ट चूक केली की किती पाणी आहे, आजचा साठा किती, आज असणारा साठा मला पाहायला पाठवलाय, मी तुम्हाला सगळ्यांना मीडियावाल्यांना देते की असणाऱ्या साठ्यामधून, जसं तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं पिंपळगाव जोगामध्ये 3 TMC मधून 2 TMC घ्या, तसं बाकीच्या धरणांमध्ये किती साठा आता आहे आणि तुम्ही किती घेणार, तर आपण त्याचा सगळा अभ्यास काढून त्यांना सांगितलं असं की एवढंच घ्या, याच्या वर घेणार असेल तर आम्ही एकाही धरणाचं पाणी सोडणार नाही, सोडू देणार नाही। कारण ही तळतळ आपली, कारण आपण जमिनी दिल्या, आपण सगळं काही दिलं, आपण वाऱ्यावर आलं आणि आज आपली परिस्थिती की उष्मा इतका वाढलाय आणि पाऊस कधी पडेल कुणालाच माहित नाही। आणि आता सुद्धा मी फोन केला होता, दादा एका कार्यक्रमात आहे, माझं दादांचं रात्रीपासून बोलणं झालं नाही, संवाद झाला नाही, कारण माझाच अभ्यास झाला नाही, 2 दिवस आधी कळलं असतं तर जाऊन थडकलं असतं जिथे असतील तिथे आणि सांगितलं असतं। मी आजही सांगते की मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे आणि आपण सगळ्यांनी जाऊन त्यांना सांगितलं पाहिजे की हे रोका, आता जे पाणी रात्री सोडणार आहे ते बावीस कुठे स्टॉप करणार आहे, येडगाव मध्ये, आणि सोडणार कधी आहे, 22 तारखेला, 22 तारखेला आजपासून नाही, इथून तिथे सोडणार आणि तिथून 22 तारखेला खाली सोडणार आहे। मिनिट मध्ये सगळं आहे आणि मिनिट मध्ये एकूण 1 शब्द आहे आणि त्याच्या खाली त्यांची सही आहे। अधिकाऱ्यांनी त्यांची काही फसवणूक केलेली असेल, आता आपल्याकडे असणारा डाटा पण आहे की किती धरणार आजच्यापर्यंत, आजपर्यंतचा डाटा, मग आपल्याला निर्णय घेता येईल। आपण बसू 5 जण आणि त्याच्यातून किती द्यायचं आणि किती नाही द्यायचं त्यांनी काही ठरवू दे, पण आपण पण ठरवलं पाहिजे ना, आपला अधिकार आहे। पण मला एक विनंती आहे, आपल्या जिल्ह्यातले फक्त आमदार साहेब नाही तर घोडके पण आहेत या कमिटीमध्ये दादा, म्हणजे सदस्य आहे नाही असं नाहीये, म्हणून ह्या सदस्यांनी सुद्धा अभ्यास केला पाहिजे। मला तर वाटतं की कारखान्यामधून, कृषीमधून, आपल्या बाजार समितीमधून पण एक एक सदस्य असं असलं पाहिजे की त्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांसाठी बोललं पाहिजे आणि त्या ठिकाणी त्यांनी मांडलं पाहिजे शेतकऱ्यांची व्यथा, सरळ खऱ्या अर्थाने न्याय मिळू शकतो। आणि तिकच आहेत नाही ते वर्षे पाटील साहेब आहेत, हे सगळे जे खासदार आमदार आहेत, वाकोले साहेब आहेत, हे जर त्या मिटिंगला अतुलजी एकटेच ओरडणार आपल्या तालुक्यातून आणि हे जर तिथे हात बळबळ करायला नसतील, याच्यावर मी नाही बोलत आहे, त्या कम्युनिटीमध्ये ते आहे आणि ते जर तिथे नसतील, ते जर असते तर नक्कीच दादांना विचार करायला लावला असतं ना की बाबा हे जर दिग्गज या ठिकाणी ज्यांनी वर्षानुवर्ष राज्य चालवलंय ते जेव्हा सांगताय, जे विधानसभेचे अध्यक्ष राहिलेत, जेव्हा वर्षे पाटील साहेब सांगतायत, ते हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे, आपण विचार केला पाहिजे। मला वाटतं नक्कीच या विचारामध्ये बदल झाला असता आणि निश्चितपणाने खाली किती हट्ट करणारी लोक असती तरी आपला विचार पहिला झाला असता आणि त्याच्यावर निश्चितपणाने विचार होऊन 30 ला सोडायचा आहे ना, 30 ला आम्ही कुठे नाही म्हणतोय, 30 ला आम्ही पण तयार आहोत, त्यांनी पण होकार दिला होता, म्हणजे आपल्याला
असं समजलं गेलं की नाही यांच्या पाठीमागे बाकीचे बोलणारे येत नाही, मग यांचाच एकट्यांचा विरोध आहे, मग काय धरायचं, यांना मनोनीत धरलं जातं. मनोनीत होता कामा नये. ज्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे त्यांनी गंभीरपणे आपल्यासोबत त्या ठिकाणी त्या कालवा समितीला गांभीर्याने घेतलं पाहिजे. म्हणजे मग त्या गोष्टी तितक्याच गांभीर्याने होतात. मला एवढंच सांगायचं आहे की आपण सर्वजण एक आहोत. कोणी तिकडे नाही येत असतील तरी आपण सर्व पक्षी एकत्र आहोत. 5 जण 7 जण आपण बसू, शेतकऱ्यांसाठी बसू, आणि याच्यातून जितका आता आपल्याला रेकॉर्ड आलेला आहे त्याच्यातून मौली आपण सगळ्यांनी बसून जितकं देता येईल तेवढं देऊ. आपण 30 तारखेलाच ते सोडू, आणि आता जर ते करणार आहे तर त्यांना कसं रोखता येईल त्याचा देखील आपण समजूतदारपणाने त्यांना रोखण्यासाठीचा प्रयत्न करू. आणि आता हे निवेदन देण्यासाठी आम्हाला या ठिकाणी आपण बोलवलं, परंतु या ठिकाणी भाषणबाजी जास्त झाली. परंतु याच्यामुळे तुम्हाला जेव्हा कळेल तेव्हा सांगा. आम्ही शेतकऱ्यांसोबत आता रात्रीला 2 वाजता बोलवलं ना, तिथे बोलला तिथे चौकात यायला तयार आहोत. कारण शहराचा देखील विचार आपल्या समोर आहे, आदिवासी बांधवांचा देखील विचार आपल्या समोर आहे, आणि जर जनतेचा विचार करता येत नसेल तर मग लोकप्रतिनिधी होण्याचा आपल्याला अधिकार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. तहसीलदार साहेब आणि इरिगेशनचे अधिकारी निवेदन घेण्यासाठी यावं. गैरसमज नको म्हणून मी छोटासा खुलासा करू इच्छितो. 9 मेला आपली कालवा सल्लागार समितीची बैठक होती, त्या दिवशी कर्मवीर भाऊराव पाटील यांची स्मृती दिन होता. रयत शिक्षण संस्थेचं सालाबाद प्रमाणित एजीएम आणि पदाधिकारी निवडीची बैठक असती. मिटिंगचा निरोप 8 तारखेला मिळाला आणि म्हणून लगेच 9 ला सकाळी या मिटिंगला दिलीप वळसे पाटील साहेब काही उपस्थित राहू शकले नाही आणि अमोल कोल्हे उपस्थित राहू शकले नाही. कारण अचानक निरोप, मी नारायणगावात होतो पण घाईघाईने मी माझे सगळे कार्यक्रम कॅन्सल करून देतो, उपस्थित राहिलो म्हणून ते नव्हते. म्हणून याच्याबद्दल आपली मागणी असं केली नाही, अजिबात नाही. अभ्यास माझा पक्का आहे, पूर्ण आहे. 1.2 TMC मानिडो मधून 400 MCFT सोडायचं असं प्रपोजल मी तिथं होतं, त्याची मला मान्यता होती. वडदमधून 0 सोडायचं आणि पिंपळगाव दोघ्याच्या कालव्याचं आवर्तन संपल्यानंतर पिंपळगाव दोघ्यातून 2 TMC डेड स्टॉक मधून सोडायचं असं मी तिथं मांडलं होतं, त्याची मान्यता या कालवा पालकांच्या बैठकीत दिली नाही. आणि सगळ्यांनी मिळून आपण प्रेशर केला, मिनिट्स ऑफ मिटिंग काल अधिकृत मला मिळालेले आहे आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही असं करणार नाही असे वारंवार धुमाळा साहेब, सांगळे साहेब, माने साहेब हे मला सातत्याने सांगत होते. कारण मी जे काय बोलत होतो ते कायद्याने बोलवतो. जोपर्यंत अधिकृत सहीचा अधिकार किंवा निर्णय हातात येत नाही, मिनिट देत नाही, तोपर्यंत हवेत गप्पात मारण्यात काही अर्थ नाही. काल दुपारी जसं मला मिळालं तसं मी अधिकाऱ्यांशी बोललो, चंद्रकांत दादांच्या PM ला फोन केला, लगेचच पत्रकार परिषद घेतली. मी पत्रकाराला पण 2:30 फोन केली की तुम्ही 3 वाजता सगळे या आणि तिथून पुढे सगळ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना फोन करा करतो. याच्या आधी मी कोणाला केला का फोन? नाही. मी काल दुपारपासून सगळ्यांना सांगायला सुरू आणि गैरसमज नको कोणामध्ये. मी माझ्या कर्तव्याशी निष्ठेने पार पाडतोय, त्याच्याबद्दल मला कुठलं राजकारण आणायचं नाही आणि कुणी आणू नये या मात्र कमी आहे. मी आम्ही जे आता निवेदन तुम्हाला देतोय हे निवेदनचं मी वाचन करून दाखवतो. माननीय अध्यक्ष कालवा सल्लागार समिती प्रकल्प आणि त्याची परत आम्ही केली आहे जिल्हा अधिकारी आणि इरिगेशनचे समिती सचिव सांगळे साहेब. महोदय, दिनांक 9 मे 2023 रोजी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये उन्हाळी आवर्तन करण्याचे ठरले. वास्तविक पाहता हे आवर्तन 1 जून पासूनच करणे योग्य राहील असे जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी माझे मत व्यक्त केले व समितीचे सचिव यांनीही अशी प्रस्तावना सल्लागार समितीमध्ये प्रस्तावना केली होती. परंतु नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी हे आवर्तन आताच सुरू करण्यात यावे या मागणीनुसार समिती सचिवांनी जुन्नर तालुक्याच्या हक्काचं पाणी खाली सोडून देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते व आपली दिशाभूल करून या आदेशावर आपली सही सुद्धा घेतलेली आहे. आता कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष हे वास्तविक पाहता जलसंपदा मंत्री असतात, ते आपले देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. पण त्यांचा बाकीचा व्याप पाहता त्यांनी पालकमंत्र्यांना दिलं, त्याच्याबद्दल आमचा काही आक्षेप नाही. पण अशा पद्धतीने त्यांच्याकडे मागणी मांडणी करून जे सहाय्य घेतले ते चुकीचे आहे. आम्ही जुन्नर तालुक्यातील सर्व शेतकरी व सर्व पक्षीय नेते मंडळी या पत्राद्वारे आपल्याला विनंती करीतो की तसे करण्यात येऊ नये जसं मिनिट्स ऑफ मिटिंग मध्ये लिहिले तसे, अन्यथा नाईलाजानी जुन्नर तालुक्यात मोठे तीव्र आंदोलन करून धरणातून एक थेंबही पाणी सोडून दिले जाणार नाही
आम्ही आवर्तनाच्या विरोधात नाही, परंतु ज्या तारखेला आणि ज्या प्रमाणात पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे त्यास आमचा तीव्र विरोध आहे. तर मला पोलीस विभागाचे तुम्ही इथं आलेले आहेत, महसूल विभागाचे अधिकारी आले, जलसंबंध माझ्या तिघांनाही तुम्हाला सांगणं आहे. मागच्या वेळेस एकदा प्रकार घडला होता, माणिकडो धरणाचं पाणी पोलीस बंदोबस्तात सोडलं होतं, तशी वेळ आमच्यावर काही येऊ देऊ नका. आणि तुम्ही जरी आणली तरी आम्ही आता यावेळेस काही गप्प बसणार नाही, तीव्रतेने आम्ही सगळे एकत्रितपणे सामोरे जाणार. आणि म्हणून आमच्या जे भावना आहे, आमची ही जी तीव्रता आहे, हे तुम्ही वरिष्ठ सगळ्या लोकांना तुम्ही तिघांनीही ते लक्षात आणून द्यावे. आणि इथं इरिगेशनचे अधिकारी कोण आले होता मागच्या बाजूला इकडे पुढे मी तुमच्या म्हणजे इरिगेशनचे अधिकारी आणि महसूल विभागाच्या अधिकारी सांगतो, जर काय उद्या निर्णय झाला त्यांनी काहीतरी तुम्हाला सांगितलं तर आम्हाला तिघा चौघांना विचारल्याशिवाय माणिकडोचे दरवाजे उघडायचे नाही. जर माणिकडोचे दरवाजे उघडले तर सगळे कार्यालय सगळे अधिकारी त्याचं आम्ही काय करू हे आता अशा ते आहे. म्हणून मला तुम्हाला विनंती आहे की काहीतरी आदेश आला तर आम्हाला पहिलं तो कानावर घाला आणि त्यानुसार इथला कायदा मी फॉलो करा. आम्ही सामंजस्याने तुम्हाला शांततेत निवेदन देतोय, याचा अर्थ तुम्ही काही करायचं हे चालणार नाही. हे शांततेत निवेदन आम्ही सगळेच नेते मंडळी देतोय. पुढील जे असेल ते समन्वयाने चर्चा करायची, परस्पर जर केलं तर आम्ही शांत बसणार नाही. धन्यवाद. जय हिंद. पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं. तुम्ही या संदर्भामध्ये कन्फर्म आहात म्हणजे आपल्या सगळ्यांच्या भावना विचार घेतात साहेबांनी जे सगळ्या सर्वपक्षीय निवेदन दिले आणि आमच्या वरिष्ठांच्या कानावर या सगळ्या भावना करून आणि त्यांच्या प्रश्न असा आहे, आमदार साहेबांनी आता इशारा दिला आहे की बाबा तुम्ही पाणी जर सोडणार असाल तर अगोदर आम्हाला कळवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू. तुमची भूमिका काय असणार आहे? तसं जर आदेश आले तर मग आमदार साहेब अगोदर कानावर घालून मग पाणी सोडेल. धन्यवाद. आमदार साहेब, या ठिकाणी सर्वपक्षीय प्रतिनिधी या ठिकाणी जमलेले आहेत आणि सर्वपक्षीय प्रति जमले असताना मागच्या काळात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन झाली होती आणि ज्यावेळेस हा विषय येतो पाण्याचा त्याच वेळेस खरंतर आंदोलन होतात. याच्यासाठी पूर्वतयारी म्हणून शेतकऱ्यांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत ह्या जबाबदाऱ्या सर्वपक्षीय प्रतिनिधी या ठिकाणी असताना आपण सगळे लोकप्रतिनिधी या ठिकाणी त्याबद्दल मार्ग काढणार आहात का? म्हणजे ज्या पाणीपट्टी भरण्याची या सगळ्या गोष्टी आहेत, जबाबदाऱ्या जे पाणीपट्टी भरायचं काम आहे, आपल्या तालुक्याचा रेट हा अत्यंत चांगला आहे. त्यामध्ये शुगर फॅक्टरीजचे आपले जे मेजर ऊस पिकवतात त्याच्यातून परस्पर त्या कारखान्याची करून जे ऊस पाणीपट्टी एकतर कापली जाते इतर ठिकाणी, पण शेतकऱ्यांचा इंटेंट पाणीपट्टीच्या भरण्यामध्ये जो आहे पूर्ण आहे असं मी म्हणणार नाही, पण जो भरण्यामध्ये आहे तो इतर तालुक्याला कम्पेअर केला तर आपला चांगला आहे. मग पाणी जर सगळ्यांना वाटायचं तर त्यांच्या पट्ट्या किती काय किती, आता त्याचा उल्लेख पण मी त्या मिटिंगमध्ये केला होता की तालुका वाईज आम्हाला तपशील द्या की कुठला तालुका आहे, बोललो का नाही? त्यांनी दिला नाही. ते म्हणले आम्ही तुम्हाला नंतर कळवतो आणि ते आम्ही जे मांडतोय ते मिनिट्स ऑफ मिटिंग मध्ये लिहा असं स्पष्ट सांगितल्यानंतर सुद्धा तुम्ही होते ना विषय काढला होता हा, मग तो काढला असेल सुद्धा ते मिनिट्स ऑफ मिटिंग मध्ये त्यांनी तो लिहिलेला नाहीये. म्हणून पाणीपट्टी खालच्या लोकांनी हा अधिकचा भरला गेला पाहिजे तर त्याला समन्यायाने हक्कान वाटवेल. मी अशी मागणी केली की जो जितका पाणीपट्टी भरत त्या प्रमाणातच ते वाटप झालं पाहिजे या मताचा मी आहे. लोकशाही प्रक्रियेमध्ये या सगळ्या भूमिका आंदोलनाच्या माध्यमात घेतल्या जातात काही तुम्ही या ठिकाणी आहात, आमदार मोदी आहेत आणि बाकी सर्व पक्षाचे लोक आहेत, जर या पद्धतीने ऐकलं जात नसेल तर आपली पुढच्या भूमिका काय असते, काही न्यायालयीन प्रक्रिया किंवा इतर काही, कारण प्रत्येक वेळेस आंदोलन करून ठरवण्यासाठी आम्हाला बसू द्या तर खरं
हे कधी याच्या अगोदर पण हे असंच घडलेलं आहे, आत्ता असंच घडतंय आणि आपण लोकप्रतिनिधी आत्ता काम करत नाही, आपण अनेक वर्षापासून काम करत आहात. जनतेला वेगळ्या पण देण्यापेक्षा आपण सगळे एकत्र करून या प्रकरणाची काही करणार आहात का आता सांगणार आहात? बघा, दोन तीन गोष्टी आहेत की मला जाहीर करायच्या नाहीत, पण काही कायद्याच्या चुकीच्या अडचणीमध्ये काही आपल्या पण अडचणी आहेत, मला ते तुम्हाला जाहीर सांगायचं. पण आता ते पुढे जात असताना आपल्याला ते सर्व साधक बद्दल चर्चा करून आपल्याला करायला लागेल. मागच्या वेळेस आम्ही हायकोर्टमध्ये गेलो होतो, तो आमचा राजुरीचा शेतकरी प्रशांत राऊतच्या माध्यमातून तिथे गेलो, त्याची सगळी फी मी भरली, त्याला कोर्ट वकील दिला, सगळं आम्ही प्रपोज केलं, फक्त मी आमदार असल्यामुळे मला थेट ते जाता नाही, तेव्हा पण यश प्राप्त केलं होतं. आता कुकडी प्रकल्पात जे आपल्या तीन नद्यांचे किटिंग आहेत ते कुकडी प्रकल्पामध्ये अजूनही समाविष्ट झालेले नाही. जे काही सिंचन करायचं ते कालव्याद्वारेच करायचं असं कुकडी प्रकल्पाच्या लॉमध्ये आहे, पण त्याला बगल काढून त्याच्या अजून चाऱ्या कम्प्लीट नाही हे आपण सगळं सांगून कुकडीच्या केटीजमध्ये आपण ते पाणी समाविष्ट करतो. आता कुकडी प्रकल्पात ते केटीज पण समाविष्ट केले, नंतर ते रद्द झाले, त्याच्या कुणात मला जायचं नाही, पण आम्ही एकत्रित बसून MWRR इकडं आणि कोर्टाकडे कशा पद्धतीने जायचं याचा आम्ही विचार करतोय. कारण मागच्या वेळेस जेव्हा कोर्टात गेलो तेव्हा सगळ्याला स्टे आला. आता या मिनिटच्या मीटिंगमध्ये फक्त खालीच पाणी सोडायचं असं नाही आहे, त्याच्यामध्ये आपले केटीज पण आहे, आपले कालव्यामध्ये आपले जुन्नर तालुक्याचं आहे, आणि सगळं जर थांबलं तर आपले शेतकरी पण उडतो, म्हणून त्याला स्किलफुली पुढं जाण्यासाठी आपल्याला तो निर्णय घ्यावा लागणार आहे. मी निर्णय घेत असतरी मी एकट्यानेच निर्णय घेतला होण्यापेक्षा सगळ्यांचं मत घेऊन पुढं गेल्यानंतर त्याला अधिकचा फायदा होईल. या कुकडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी आहे, तालुक्यातून एक सदस्य देत म्हणून अशोकनाला घोडके आहेत, कारखान्याचा एक प्रतिनिधी असतो, नगर परिषदेचा एक प्रतिनिधी असतो, त्यांना कुकडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीचं पण पत्र आलेलं आहे. पण हे बैठकीचं पत्र 8 तारखेला दुपारनंतर आले, लगेच 9 तुम्ही मीटिंगला हजर राहा, हे अचानक पण काढलं गेल्यामुळं त्याच्यामुळं गोंधळ झाला. 2 दिवस आधी कळलं की मीटिंग 10 आहे, नंतर 10 कॅबिनेट असल्यामुळं मंत्रिमहोदयाने सांगितल्यानंतर जी मीटिंग झाली 9. आता अचानक कोण जाणार ना, असं आता कारखान्याच्या बैठक आहेत, मीटिंग आहेत, त्यांचे काही कार्य आहेत, आता नगरपालिकेला प्रशासक आहेत, मग इथले CEO तिथं मीटिंगला यायला पाहिजे वगैरे, त्यांचं काही नियोजन किंवा शेड्यूल ठरलं असतं. मला तळमळ आहे म्हणून मी गेलो लगेच काही कार्यक्रम घ्या, तळमळीचीच माणसं यापुढे देऊ, आता अशी माणसं देणार नाही आपण, नाती कोणाला तसं काही गेला पाहिजे. पालकमंत्र्यांची सबूत करण्यात आली होती, ठीक आहे ना, आपण त्यांच्याशी बोलल्याशिवाय आता त्यांनी म्हटलं म्हणजे त्याच्यात काही तथ्य असेल. मे बी आता उद्या देवेंद्रजी पुण्यामध्ये आहेत, देवेंद्रजी फडणवीसांनाच आपण पत्र देतो आहोत, पालवडकरांचा कार्यक्रम आहे उद्या पुण्यामध्ये, उद्या संध्याकाळी त्यांची भेट घेण्याचं प्रयोजन आहे, ते ठरलं आणि त्यांच्याशी चर्चा झाली तर तुमच्या समोर मांडू ना, आता नुसतं बोलण्यात काय मजा. आमदार साहेब, सर्व पक्षीय नेत्यांना तुम्ही निमंत्रण दिलं असं सांगितलं, त्या तालुक्याचे माजी आमदार शरद सोनवणे यांच्याशी काही संपर्क झाला नाही? संपर्क झाला, सगळ्यांशी संपर्क झाला, ताईंशी संपर्क झाला, अशोकदादांशी झाला, सत्यश शेतकऱ्यांशी झाला, दादांची तब्येत बरी नसल्यामुळे ते राहिले, पण त्यांची प्रतिनिधी आले, संजय काळेंशी झाला, मोहन पाटीलशी झाला, भाऊशी खंडगळींशी झाला, सगळ्यांशीच मी संपर्क साधला, त्यांच्याशी झाला, तिथे म्हणले मी येतो. पण आता कसं आहे, अचानक मीटिंग हे सगळं बोलवल्यामुळे तर काहींचं पूर्वनियोजित कार्यक्रम असं किंवा ते येऊ शकले नाही, म्हणून मला काही कोणावर दोष द्यायचा नाही, आलेच त्यांचं सगळ्यांचं मी आभार मानतो, मी बोलवलं म्हणून ते यायचं नाही असं त्यांनी केलं नाही, तालुक्याच्या हितासाठी ते आलेच, मी त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो.